आपलं हक्काचं बातमीपत्र। राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला। त्यात भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यात सिल्लोडचे अब्दुल सत्तार यांचे नाव कापले जाईल असे सांगितले जात होते, परंतु त्यांनी बाजी मारलीच। रायगड मधील महाडचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक भरत गोगावले यांना देखील मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती। काल संध्याकाळी गोगावले यांना तातडीने मुंबईत बोलावणे आले, त्यामुळे त्यांची जागा पक्की मानली जात होती। अनेक कार्यकर्त्यांनी तसे स्टेटस देखील ठेवले होते, परंतु सकाळी सर्वांचीच निराशा झाली। 18 जणांच्या यादीत गोगावले यांचे नाव नव्हते, त्यामुळे समर्थकांची निराशा झाली। दुसरीकडे आजच्या शपथविधीने जिल्ह्यात आणखी एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे। मागील युती सरकारच्या काळात रायगडचे पालकमंत्रीपद सांभाळणारे रवींद्र चव्हाण यांनी देखील पहिल्याच विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। एकीकडे गोगावले यांना मंत्रिपद नाही, दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे, त्यामुळे आता रायगडचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे। रवींद्र चव्हाण यांच्यावर रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे रायगडमधील गोगावले समर्थकांची अस्वस्थता वाढत चालली आहे। महाविकास आघाडी सरकारमधील रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात भरत गोगावले यांनीच सर्वप्रथम बंडाचा झेंडा फडकवला होता। मुळात या ऐतिहासिक बंडाची मुहूर्तमेढ गोगावले यांनी रायगडात रोवली होती, मग यासाठीच का केला होता अट्टहास असा सवाल उपस्थित केला जात आहे। आता या चर्चेला मुख्यमंत्री कधी आणि कसा पूर्णविराम देतात हे पाहावं लागणार आहे। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।